मध्य रेल्वेच्या आरपीएफ उपनिरीक्षक रेखा मिश्रा यांची कामगिरी आता 10वीच्या कुमार भारती पुस्तकात विरांगणा या धड्यात मुलांना वाचायला मिळणार आहे. देशभरातून आपलं घरदार सोडून मुंबईत आलेल्या 900 अधिक मुलांना रेखा मिश्रा यांनी आपल्या पालकांच्या हवाली केलंय. रेखा मिश्रा रेल्वे पोलीस दलातील उपनिरीक्षक सध्या त्या दादर रेल्वे स्थानकात कार्यरत आहेत. मायानगरी मुंबईत वाट चुकून आलेल्या 953 अल्पवयीन मुलींना त्यांनी आपल्या पालकांपर्यंत पोहोचवलंय. घरातून पळून आलेली गरिबीमुळे रोजगार मिळवण्यासाठी आलेली समाजकंटकांनी फसवून आणलेली अशा शेकडो मुलांसाठी रेखा मिश्रांनी मदतीचा हात आईच्या मायेनं पुढे केला. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आलंय. आता त्यांच्या कार्याची गाथा 10वीच्या मराठीच्या पुस्तकात वाचायला मिळणार आहे. कहीं ना कहीं बच्चे किसी चीज के अभाव से ही आते हैं, चाहे उन्हें अपने माता पिता के प्यार में कमी लग रही हो या उनकी कुछ ऐसी इच्छाएं हो जो उनके अभिभावकों द्वारा पूरी ना की जा रही हो. कुछ बेसिक नीड्स भी रहती हैं कि बच्चे के घर की आर्थिक स्थिति इतनी कमज़ोर है कि पढ़ाई करने की उम्र में उस बच्चे को ऐसा लग रहा है कि नहीं, मेरा तो पेट भी नहीं भर रहा है, हमें कुछ करके अपना पेट भरना है. मायानगरीत भरकटून आलेल्या ह्या मुलांना पोलीस खाक्या बाजूला ठेवून ममतेनं समुपदेशन करत त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं. त्यासाठी अत्यंत मेहनतीनं सामाजिक भान ठेवत मिश्रा यांनी काम केलं. 2014 त्या रेल्वे पोलीस फोर्समध्ये उपनिरीक्षक पदावर रुजू झाल्या. त्यानंतर त्यांना ह्या कामाची जाणीव झाली. त्यांचं हे कार्य पाहून त्यांच्याकडे महिला सुरक्षा आणि चाइल्ड वेलफेअर ही जबाबदारी देण्यात आली. रेखा यांच्या या कार्याचा केवळ धडा नाही तर त्यातून योग्य ती शिकवण विद्यार्थ्यांनी घ्यावी हीच काय ती अपेक्षा. देवेंद्र कोल्हटकरचा ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.